पैकी म्हणजे जे, जे फंडामेंटल राईट्स दिलेत याच्यापैकी कोणते हक्क केवळ भारतीय नागरिकांना उपलब्ध आहे दे. भारतीय नागरिकांना उपलब्ध असणारे हक्क कोणते मग आपल्याला एवढी गोष्ट माहित असते भारतीय नागरिकांना उपलब्ध असलेले हक्क जर म्हटलं तर आर्टिकल पंधरा आर्टिकल सोळा आर्टिकल एकोणीस आर्टिकल एकोणतीस आणि आर्टिकल तीस एवढे पाच हक्क पंधरा सोळा एकोणीस एकोणतीस आणि तीस आता जर तुम्ही कायद्यापुढे समानता बघितलं हे आर्टिकल चौदा येते म्हणजे भारतीय नागरिकांना असणार आहे का डेफिनेटली नाही आहे किंवा भेदभावास प्रतिबंध म्हटलं हं भेदभावस प्रतिबंध म्हटल्यानंतर हे कोणत्या आर्टिकलमध्ये येतं किंवा अस्पृश्यता निवारण बघा हे सतरामध्ये येतं म्हणजे हे दोन तर ऑप्शन तुमचे इलिमिएट झाले म्हणजे पंधरा सोळा एकोणीस एकोणतीस तीसपैकी पैकी जर बघितलं तर सार्वजनिक नोकऱ्यामध्ये समान संधी येणार आहे तुमचा आणि भेदभावास प्रतिबंध हा पण येणार आहे याचा अर्थ ब आणि ड हे तुमचं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे आलं लक्षात मग तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं आहे जे फक्त भारतीय नागरिकांना उपलब्ध असणारे हक्क म्हटलं आर्टिकल पंधरा आर्टिकल सोळा आर्टिकल एकोणीस आर्टिकल एकोणतीस आणि सगळ्यात शेवटी येतं ते म्हणजे आर्टिकल तीस एवढे आर्टिकल फक्त लक्षात ठेवा की ज्या आर्टिकलमध्ये बे तुम्हाला भारतीय नागरिकांना चा अधिकार आहे परदेशी नागरिकांना अधिकार नाही त्याच्यामुळे चौदा बिक्वेलिटी बिफोरला चौदा आहे अस्पृश्य निवारण सतरा आहे भेदभावस प्रतिबंध आणि सार्वजनिक नोकऱ्या समान संधी हे तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतं पंधरा आणि सोळा क्रमांकावर असणारी ते आर्टिकल आहेत ओके त्याच्यामुळे हे तुमचं हे करेक्ट आन्सर असणार आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्वे घटना दुरुस्तीद्वारे भारतीय नंतर, भारती नंतर समावेश करण्यात आली यामध्ये तुम्ही जर बघितलं न्यायाची शाश्वती आणि गरिबांना मोफत कायदेविषयक सहा म्हणजे थर्टी नाईन ए जे आर्टिकल आहे त्याच्यामध्ये ऍड करण्यात आलं होतं ते महत्वाचं आर्टिकल आहे किंवा महत्त्वाचं मार्गदर्शक तत्व आहे ते नंतर ऍड केलेलं पर्यावरणाचं सा संरक्षण वने व वन्यजीव सृष्टीचं संरक्षण सा हे सुद्धा फोर्टी एट एमध्ये ॲड करण्यात आलं होतं त्याच्यामुळे हे दोन तर आहेत याचा अर्थ ड आणि ई डेफिनेटली असणार आहे म्हणजे हे दोन ऑप्शन इलिमिनेट झाले समान कामाबद्दल स्त्री पुरुषांना समान वेतन हे ऑलरेडी होतं त्याच्यामुळे हे नसणार आहे म्हणजे ऑप्शन जर बघितला ए पण नसणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक द दुसरा क ड ई म्हणजे उत्पन्नातली विषमता कमी करणं समान न्यायाची शाश्वती गरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य पर्यावरणाचं संरक्षण व संवर्धन वन्य वन्यजीवसृष्टीचं संरक्षण हे काय केलं आहे नंतर ॲड करण्यात आलेलं होतं म्हणजे हे एकोणचाळीस ए अठ्ठेचाळीस हे दोन महत्त्वाची याच्यावर परीक्षेला खूप वेळा विचारलं जातं ठीक आहे पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे तुम्हाला बिनचूक विधानं ओळखा असं म्हटले चार विधानं दिलेली आहेत त्रेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनं मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला बिनचूक आहे का नाही कारण त्रेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनं नाही आहे बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनं राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला मंत्रिमंडळाचा सल्ला कोणत्या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनं आणि दुसरी घटनादुरुस्ती ती म्हणजे चोवीसावी कारण चोवीसाव्या घटनादुरुस्तीनं काय करण्यात आलं तर काय बंधनकारक करण्यात आलं तर जो घटनादुरुस्ती विधेयक आहे या घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी देणं राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आलं इथं त्रेचाळीस दिल्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे दुसरं विधान बघा राज्यपाल राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात हे बरोबर आहे ओके बिंचूक मग उत्तर पर्यायक्रमांक दोन झालं तर तिसरं का चुकीचं आहे ते आपण पाहूया तिसऱ्या विधानामध्ये जर तुम्ही बघितलं तर तिसऱ्या विधानामध्ये असं म्हटले तिसऱ्या विधानामध्ये ठीक आहे तिसऱ्या विधानामध्ये तर त्यामध्ये तुम्हाला म्हटलंय राष्ट्र राज्यपालांच्या नियुक्तीबाबत भारतानं अमेरिकन पद्धती स्वीकारल्या अमेरिकन स्वीकारले का कॅनडा यायला पाहिजे अमेरिकन येणार आहे का राज्यपाल निमणुकीची पद्धत म्हटल्यानंतर कॅनडा राज्यपालांची नेमणूक म्हणल्यानंतर कॅनडाद्वारे स्वीकारले ते चुकीचं आहे राज्यपालांची नेमणूक करताना उपराष्ट्रपतींचा सल्ला डेफिनेटली नाही आहे हे सुद्धा चुकीचं आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राष्ट्रपती राजवटीबाबत चुकीचे असले नसलेली विधान ओळखा चुकीचं नसलेलं म्हणजे बरोबर नसलेल चुकीचं नसलेलं म्हणजे बरोबर असलेलं विधान कोणतं महाराष्ट्रात आतापर्यंत तीन वेळा राष्ट्रपती राजवट लावण्यात आली दोन हजार एकोणीस म्हटले बरोबर आहे कारण एकोणीसशे ऐंशी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असं तीन वेळा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम तीनशे छप्पनला डेड लेटर असं ले। म्हटलं हे सुद्धा विधान बरोबर आहे म्हणजे तुमचं करेक्ट येणार आहे दोन्ही विधानं बरोबर आहेत ओके okay? राष्ट्रपती राजवट म्हणजे तीनशे छप्पन आणि तीनशे पासष्ट अशी दोन कलमं येतात म्हणजे जर घटनात्मक यंत्रणा कोलमडली किंवा ते असेल तर तीनशे छप्पन केलं जातं त्या कलमानुसार किंवा केंद्र सरकारने एखादा निर्देश दिला आणि त्याचं पालन करण्यामध्ये राज्य सरकार अपेशी ठरत असेल तर तीनशे पासष्टाव्या कलमानुसार राष्ट्रपती राजवट लावली जाते मग माझा प्रश्न असा आहे राष्ट्रपती राजवट जर लावली समजा एखाद्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावली तर किती कालावधीच्या आत संसदेची मान्यता घेणं गरजेचं असतं प्रश्न काय राष्ट्रपती राजवट लावल्यानंतर किती कालावधीच्या आत संसदेची मान्यता घेणं गरजेचं असतं ओके महिने बरोबर दोन महिने आणि राष्ट्रपती राजवट ही मॅक्झिमम किती वर्ष ठेवू राहू शकते समजा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावली आणि ही मॅक्झिमम किती वर्षापर्यंत जाऊ शकते पुढं कंटिन्यू कंटिन्यू होऊ शकते मॅक्झिमम किती वर्षापर्यंत तर ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा त्यानंतर जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे कितव्या घटनादुरुस्तीनुसार दिल्ली केंद्रशासित प्रदेशाला स्वतंत्र राज्याचा दर्जा न देता त्याचं रूपांतर नॅशनल टेरिटरी ऑफ दिल्ली असं करण्यात आलं कोणती घटनादुरुस्ती येते तर ती एकोणसत्तरावी घटनादुरुस्ती येते एकोणसत्तराव्या घटनादुरुस्तीनं काय केले दिल्लीला जो युनियन टेरिटरीचा दर्जा न देता नॅशनल टेरिटरी ऑफ दिल्ली असं त्याचं नामकरण केलं तेव्हा घटक चर्चेत होता इथं छत्तीसावी घटना म्हणते म्हणजे सिक्कीमबाबत येतं सिक्कीमबाबत दोन घटनादुरुस्ती येतात एक पस्तीसावी आणि पहिल्यानंतर सिक्कीम हे काय होतं तर हे पहिलं फक्त संरक्षणात्मक दर्जा होता सिक्कीमला त्यानंतर पस्तीसाव्या घटनादुरुस्तीनं ते असोसिएट स्टेटचा दर्जा देण्यात आला आणि छत्तीसाव्या घटनादुरुस्तीनं जो असोसिएट स्टेटचा दर्जा काढला आणि पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला त्यामुळे ती घटनादुरुस्ती तेव्हा चर्चेत होती तर लक्षात राहू द्या एकोणसत्तर छत्तीस घटनादुरुस्ती पस्तीस घटनादुरुस्ती महत्वाची आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो बघा खालील विधाने लक्षात घ्या म्हटले पहिलं विधान आहे भारताच्या महान्यायवाद्यांची नेमणूक उपराष्ट्रपती करतात मला सांगा भारताच्या महान्यायवाद्यांची नेमणूक उपराष्ट्रपती करतात का राष्ट्रपती आहेत ना उपराष्ट्रपती दिल्यामुळे ते विधान तुमचं चुकीचं ठरणार आहे घटनेनुसार भारताचा नागरिक असावा बरोबर आहे त्यांचा कार्यकाळ भारतीय राज्यघटनेत नमूद केलेला आहे का नाही आर्टिकल सेवंटी सिक्स महान्यायावधी अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया असं आपण म्हणतो सर्वोच्च कायदा अधिकारी ओके त्याच्यामुळं हा घटक तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता म्हणजे यातलं तुम्हाला विचारलं काय चुकीचं विधान कोणतं म्हणजे अ आणि क हे काय असणार का आहे चुकीचं विधान असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीनं लोकसभेचा कार्यकाळ पाच वर्षावरून सहा वर्ष इतका वाढवण्यात आला होता बेचाळीसावी घटनादुरुस्ती लक्षात ठेवा बेचाळीसावी घटनादुरुस्ती त्यानंतर पुढचा प्रश्न आहे म्हणजे तारांकित प्रश्न अंतारांकित प्रश्न आणि अल्पसूचना प्रश्न त्याला रंगाबद्दल विचारले म्हणजे एक तुम्हाला जस्ट कॉमन सेन्स किंवा हे माहीत असावं ह्याच्यासाठी हा घटक आहे अंतारांकित प्रश्न म्हणजे रंगबद्दल जर बघितलं म्हणजे याचा करेक्ट आन्सर मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो तो असतो पांढरा रंग पांढरा रंग तारांकित प्रश्न म्हटलं तारांकित प्रश्न म्हटलं तर तो असतो हिरवा रंग म्हणजे जो स्टार क्वेश्चन म्हणतो ना तर तो असतो हिरवा रंग आणि अल्पसूचना प्रश्न म्हटलं की तो असतो गुलाबी रंग म्हणजे ह्याच्यामध्ये तीन एक आणि दोन तीन एक दोन कुठं बसते पर्याय क्रमांक एक प्रश्न पांढरा रंग तारांकित प्रश्न हिरवा रंग रं, आणि अल्पसूचना प्रश्न गुलाबी रंग त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे संविधान पक्ष आणि संविधान सभेमध्ये जिंकलेल्या जागा याच्याबद्दल विचारले आता पक्ष आणि संविधान सभेत सर्वाधिक जागा काँग्रेसनं जिंकल्या होत्या आणि ते होत्या दोनशे आठ म्हणजे ड ला एक आहे हे तुमचं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे ड ला एक असणार ओके त्यानंतर साम्यवादी पक्ष मुस्लिम लीग बघा मुस्लिम लीग म्हटलं की त्र्याहत्तर जागा होत्या अपक्षांना बघितल्या तर त्या आठ जागा होत्या आणि जो साम्यवादी पक्ष आहे त्यांनी एक जागा जिंकली होती म्हणजे एकूण असे सात पक्ष आहेत की ज्या सात पक्षांनी संविधान सभेमध्ये एक एक जागा जिंकल्या होत्या म्हणजे युम्युनिस्ट पार्टी युनिस्ट मुस्लिम आणि युनिस्ट शेड्युल्ड कास्ट ह्या तीन पक्ष झाले की ज्यांनी एक एक जागा जिंकलेल्या त्याच्यानंतर शेड्युल्ड कास्ट फेडरेशन चौथा पक्ष येतो साम्यवादी पक्ष पाचवा येतो कृषक प्रजा पार्टी सहावा येतो ओके हे सहा झाला सहा आणखी एक पक्ष आहे असे एकूण सात पक्ष आहेत की ज्यांनी एक एक जागा जिंकलेल्या होत्या त्यामुळे करेक्ट आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक दोन बरोबर त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तुम्हाला काही विधानं दिलीत आणि म्हटले योग्य नसलेलं विधान कोणतं ते ओळखा आता पहिलं विधान बघा भारतीय राज्यघटनेमध्ये एकेरी नागरिकत्व किंवा सिंगल सिटिझनशिप म्हणतो हे इंग्लंडकडून स्वीकारण्यात आले डेफिनेटली बरोबर आहे सिंगल सिटीजनशिप किंवा संसदेचे विशेष अधिकार असू द्या संसदेच्या रिलेटेड बरेचसे मुद्दे आहेत ना ते आपण इंग्लंड इंग्लंडकडून घेतले याचा अर्थ ते पहिलं विधान काय आहे बरोबर आहे बरोबर दुसरं बघा बलशाली केंद्र ही तरतूद कॅनडाकडून घेण्यात आली बरोबर का डेफिनेटली बरोबर बलशाली केंद्र किंवा शेषाधिकार कॅनडाकडे रा केंद्राकडे असतील तो घटक असेल किंवा केंद्रात थरपे राज्यपालांची जी नेमणूक केली म्हणजे राष्ट्रपतीतर्फे राज्यपालांची नेमणूक असेल तो घटक असेल तो सुद्धा कॅनडा खंड घेतला किंवा सुप्रीम कोर्टाचा सल्लागार अधिकार क्षेत्र असेल तो सुद्धा घटक आपण कॅनडा खंडच घेतलेला आहे म्हणजे हे सर्व बरोबर आहे लोकसेवा आयोग ही तरतूद अमेरिका या देशाकडं घेतली हे विधान बरोबर येतं का नाही कारण लोकसेवा आयोग ही तरतूद आपण एकोणीसशे पस्तीसचा जो कायदा आहे ना एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामधून घेण्यात आली एकोणीसशे पस्तीस ओके संघराज्य क्षेत्र असेल ओके न्यायव्यवस्था असेल न्यायव्यवस्था हे एकोणीशे पस्तीसमधून घेतलं न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य किंवा न्यायपालिका न्यायिक पुनर्विलोकन म्हटलं तर हे आपण कोणाकडं घेतलं न्यायिक पुनर्विलोकन अमेरिकेकडं घेतले लोकसेवा आयोग एकोणीशे पस्तीसचा कायदा त्याच्यामुळे क चुकीचं आहे हे डेफिनेटली उत्तर झालं आता ऑस्ट्रेलिया खंड काय म्हटलंय व्यापार वाणिज्य व परस्पर दळणवळण यांचे स्वातंत्र्य हे ऑस्ट्रेलियाकंड स्वीकारली हे बरोबर आहे कारण संयुक्त बैठक का असू द्या म्हणजे संव्यास असं आपण लक्षात ठेवतो संयुक्त बैठकीची जी तरतूद आहे संसदेमध्ये तर ही सुद्धा आपण ऑस्ट्रेलियाकंड घेतली किंवा समवर्ती सूची असेल हा सुद्धा घटक आपण ऑस्ट्रेलियाकंड स्वीकारलाय व्यापार वाणिज्य व परस्पर दळणवळण यांचं स्वातंत्र्य सुद्धा ऑस्ट्रेलिया खंड स्वीकारले म्हणजे यात एक चुकीचं कोणतं आहे फक्त क चुकीचं आहे हे तुमचं म्हणजे पर्याय क्रमांक तीन करेक्ट आन्सर असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एकोणीसशे पंचावन्नच्या कायद्याद्वारे एखाद्या व्यक्तीस खालीलपैकी कोणत्या प्रकारे नागरिकत्व प्राप्त होते एकूण पाच प्रकारे म्हणजे वंशतत्वानं जन्मानं नोंदणीद्वारे स्वीकृतीद्वारे आणि प्रदेश सामिलीकरणाद्वारे याचा अर्थ इथं दिलेल्या सर्वच्या सर्व बरोबर आहे लक्षात ठेवा पाच प्रकारे हे कोणतं वंशतत्वानं नोंदणीद्वारे जन्मानं स्वीकृतीद्वारे आणि प्रदेश सामिलीकरणाद्वारे ठीक आहे त्यानंतर हा प्रश्न बघा जो करंट रिलेटेडचा मुद्दा येतो ना त्याला अनुसरून आहे महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत अनुक्रमे पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघातून किती सदस्य म्हणजे एक्झॅक्टली सदस्य निवडले जातात कारण आपल्याला स्ट्रक्चर माहीत असतं की विधानसभेकंड एक तृतीयांश सदस्य असतात विधानसभेकंड परंतु महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विधानसभेकंड एकूण विधान परिषदेमध्ये जाणाऱ्या सदस्यांची संख्या किती येते तीस येते तसं जे आ, स्थानिक स्वराज्य संस्था आहे तिथूनसुद्धा एक तृतीयांश असतात बरोबर परंतु एक्झॅक्टली आकडा किती जातो जो स्थानिक स्वराज्य संस्थेकडं महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये तर ती बावीस सदस्य संख्या आहे तसं पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघ म्हणजे तिथं एक अंश असणार आहे परंतु जाणारा आकडा किती असणार आहे सात आणि सात म्हणजे हे तीस जे विधानसभा सदस्याकडं गेलेले बावीस हे स्थानिक स्वराज्य संस्थेकडनं गेलेले म्हणजे तीस आणि बावीस झाले बावन्न हे सात आणि सात चौदा म्हणजे सहासष्ट आणि राहिलेले बारा म्हणजे राज्यपालाखंड असं एकूण विधान परिषदेमधलं स्ट्रक्चर असतं अठ्ठ्याहत्तर हे ठरवण्याचा अधिकार वन थर्ड हे बेसिक आहे पण एक्झॅक्टली आकडा किती येतो तीस बावीस सात सात आणि बारा तीस सदस्य हे विधानसभा सदस्याखंड विधानपरिषदेमध्ये जातात बावीस सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थेमधून विधानपरिषदेमध्ये जातात सात सदस्य पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेमध्ये जातात सात सदस्य शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेमध्ये जातात आणि बारा सदस्यांची नेमणूक किंवा त्यांची त्यांना जे नॉमिनेट करतं तर तो राज्यपाल करतो असे एकूण तीस बावीस म्हणजे बावन्न सात सात चौदा म्हणजे बावन्न अधिक चौदा सहासष्ट आणि राहिलेले बारा म्हणजे अठ्ठ्याहत्तर जे राज्यपालांतर आहे तर म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे ते अठ्ठ्याहत्तर आणि त्याचं हे डिस्ट्रीब्युशन आहे परीक्षेला याच्यावर प्रश्न विचारणं अपेक्षित आहे त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे जोड्या लावा म्हणजे प्रत्येक राज्याकडं स्रोत दिलेत आणि त्या स्रोतांच्या तुम्हाला जोड्या लावा म्हणजे कोणत्या देशाकडं आपण काय काय घेतलं ते, ते फक्त जोड्यामध्ये बघायचंय समवर्ती सूची जर बघितल्यानंतर तुम्हाला लगेच कळतं ऑस्ट्रेलिया कारण ऑस्ट्रेलियाकडं आपण समवर्ती सूची संयुक्त बैठकीची तरतूद व्यापार वाणिज्याचं स्वातंत्र्य हा घटक घेतला म्हणजे पर्याय क्रमांक चार हे तुमचा करेक्ट आन्सर असणार आहे म्हणजे चौथा जो ऑप्शन आहे तुमचा इलिमिनेट होतो कारण ड ला चार तीन ठिकाणी म्हणजे तीन ऑप्शन उत्तर असू शकतं आता राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक म्हटलं तर ते आपण घेतले कोणाकंड दक्षिण आफ्रिकेकडं दुसरा घटक असा आहे राज्यसभेवर काही सदस्यांना नॉमिनेट करणं ते आयर्लंडकंड घेतले हे ते तुम्हाला लक्षात ठेवा ओके त्यामुळं अ ला दोन आहे अ ला तीन आहे अ ला तीन कुठं आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये म्हणजे तुमचं करेक्ट आन्सर काय असणार आहे पर्याय क्रमांक दोन हे करेक्ट आन्सर असणार आहे म्हणजे कायद्यानं स्थापित पद्धत जपान आणि अनिवाणी दरम्यान काही मूलभूत हक्क स्थगित करणं हे जर्मनीकडून पुढचा प्रश्न आहे कलम तीन संदर्भात राज्यघटनेच्या कलम तीन नुसार भारतीय संघाच्या अस्तित्वात असलेल्या राज्यांच्या स्थापने संबंधात काय खरं नाही ते ओळखा काय खरं नाही ते ओळखा पहिलं विधान काय म्हणते अस्तित्वात असलेल्या राज्यांच्या स्थापनेसंबंधी किंवा बदल करणाऱ्या प्रस्तावाचे विधेयक राष्ट्रपतींची पूर्वपरवानगी लागते पहिलं विधान बरोबर आहे कारण राष्ट्रपतीच्या पूर्वपरवानगीनेच असं बिल मांडता येतं तो पहिला घटक महत्वाचा आहे आणि हे बिल मांडताना राष्ट्रपती काय करतात जो संबंधित राज्य आहे त्या संबंधित राज्याच्या विधिमंडळाला याबाबत तुमचं मत काय आहे ते फक्त विचारू शकतात आणि त्यांनी जे मत दिलं ते राष्ट्रपतीवर बंधनकारक असणार नाही किंवा संसदेवरही बंधनकारक असणार नाही परंतु समजा एखाद्या त्या बिलामध्ये संसदेनं बदल केला मग दुसरं विधान तेच आहे की संसद जेव्हा विधेयकामध्ये बदल करते त्यावेळी राज्य त्या प्रत्येक वेळी राज्य विधिमंडळाचे मत घेणं बंधनकारक असतं का नाही यावेळी ते बंधनकारक नसतं इथं अस्तं दिल्यामुळं तुमचं हे दुसरं विधान चुकीचं ठरते बरोबर दुसरं विधान चुकीचं ठरते संबंधित राज्य विधिमंडळाचं मत स्वीकारणं राष्ट्रपतीवर संसदेवर बंधनकारक असतं का हे सुद्धा नसतं हे सुद्धा नसतं याचा अर्थ काय आहे जेव्हा भारतीय राज्यघटनेतलं भाग तीन आहे या भाग तीन मी किंवा कलम तीन म्हणतो भाग तीन म्हणण्यापेक्षा कलम तीन म्हणतो याच्यामध्ये भारतीय संघामध्ये अस्तित्वात असलेल्या राज्यांच्या स्थापनेबाबतचं जे तरतूद आहे तर पहिलं राष्ट्रपतींची पूर्वपरवानगी घ्या राष्ट्रपतींची पूर परवानगी घेतल्यानंतर संबंधित राज्य राज्य विधिमंडळाला ते राष्ट्रपती त्यांचं मत मागवतील त्यांनी ते दिलेलं मत राष्ट्रपतीवर बंधनकारक असणार नाही मग नंतर संसदेनं प्रत्येक वेळी जर बदल केला तर ते सुद्धा त्या संबंधित राज्य विधिमंडळाचं मत घ्यायचं तर सुद्धा तिथं बंधनकारक असणार नाही म्हणजे केंद्राला किंवा बरेचसे अधिकार आहेत हि दोन विधानं चुकीचे आहेत ना ब आणि क ही विधानं चुकीची आहेत